कुठेतरी या सगळ्या नेतृत्वामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असं म्हणता येईल, कारण सामनाच अग्रलेख पाहिला, विनायक राऊतांनी त्याबद्दल स्टेटमेंट केलं की जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले सगळे नेते देवेंद्रजी संपवत आहेत, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. जे आम्ही बघतो ते आम्हाला दिसतं, त्याच्या पलीकडचं तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुमचे काय मत आहे त्याच्यावर मी पुढच्या महिन्यावर अभ्यास करते आणि मग बघते काय. एका बाजूला प्रीतम मुंडे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेले आहेत. बीड मधनं पहिल्यांदा त्यांनी रेकॉर्ड केलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही त्यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी खासदारकी पदाला निवडणूक दिली. त्या तुलनेमध्ये इतर जी नावं दिसत आहेत, भारती पवार आहेत, त्या लगेच राष्ट्रवादीमधनं इकडे आलेले आहेत. त्यानंतर भागवत कराड असतील, पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वर्षभरामध्ये त्यांना थेट केंद्रीय अर्थमंत्री अर्थ राज्यमंत्री पद मिळालं. तुम्हाला असं वाटत नाही का की प्रीतम मुंडे सलग दोन वेळेला विक्रमी लांब झाला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा पण प्रश्न घ्या म्हणजे एकत्र. माझा प्रश्न असा आहे की संजय राऊतांचा दरम्यान तुम्हाला काही फोन वगैरे झाला का? सामनामध्ये इतके तुमच्या बाजूनी लिहिल्यासारखं किंवा तुमच्याशी बोलून लिहिल्यासारखं सांगता येत इथे नाही. आधी माझ्या प्रश्नाचं, ते इतके फ्री विचारांचे आहेत आणि त्यांचा एवढा मोठा अभ्यास आहे, त्यांना माझ्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जे लिहिलंय ते त्यांचं स्वतःचं मत आणि ते त्यांचे फार स्ट्रॉंग मत आहेत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. प्रीतमताई लोकसभेला जे निवडून आल्या, मला वाटतं की मुंडे साहेब जेव्हा निवडून आले ना, त्या निवडणुकीमध्ये मी एकटीच होते, आमचा एकही आमदार नव्हता जिल्ह्यामध्ये आणि माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून प्रचार केला पक्षाचा. आणि प्रीतम ते निवडून निकीला जे उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर राहिल्या, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या त्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या ती निवडणूक त्यांच्या मेरिटवर त्या जिंकल्या. तरीही प्रीतम काही निवडणुकीचे उमेदवार आहेत का नाही इथून चर्चा होती, म्हणजे प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार राहणार नाही. आम्ही हे जे कष्ट केलेत ना हे पक्षासाठीच केलेत, पक्षा माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षासाठीच आहे. त्यामुळे हे म्हणणं की मी वेगळी आहे पक्ष वेगळा आहे हे मी म्हणू शकत नाही. आणखी कोणी म्हणत असेल तर मला त्याच्याविषयी काय म्हणणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आता हे जे पक्षामध्ये नवीन एडिशन झाले त्यांचंही स्वागत आहे, ज्यांना मंत्रिमत मिळाले त्यांचंही स्वागत आहे. आणि त्या मंत्री मिळालेल्या लोकांमुळे जर प्रत्येक मत जरी भारतीय जनता पार्टीमध्ये वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे. नाही तुम्ही हे सांगताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं आहे, तुम्हाला कुठेतरी दुःख या गोष्टीचं होताना मला दिसतंय की पक्षासाठी तुम्ही पायाला फोड असताना प्रचार केला किंवा पक्षासाठी कष्टा काढला, कुठेतरी मनाला काहीतरी लागतं. मनाला काही लागत नाही. मुंडे साहेबांची आठवण आली कारण मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि 3 जूनला ते गेले. म्हणजे गमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते तर ती पेन्शन त्यांना दुसऱ्या टर्मची मिळत नाही शेवटच्या टर्मची, कारण मुंडे साहेबांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घ्यायच्या आधीच गेले, 17 दिवसात मुंडे साहेब गेले. म्हणजे हे केवढं मोठं घोर दुःख आहे. प्रीतम ते काही राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या, लोकांना शांत करण्यासाठी आल्या. त्यांचं काय राजकारण नाही आहे, त्यांचं राजकारण हे फक्त ते मी राजकारणात तर मुंडे साहेब मी राजकारणात आहेच. मी मुंडे साहेब राजकारणात असल्यापासून आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले आणि म्हणून मी जिथे बसू शकते ते मी आज इथे बसली आहे. आणि तुम्ही सगळे जे इथे आहेत ही फार मोठी पुण्याई आहे. आणि 25-30-40 वर्षांनंतर ती येते. जरी मी आज सुरुवात केली ना, मला म्हणजे कोणी कोणतंही पद जर दिलं आज मला, तर इथून पुढचे 20 वर्ष ते मला काम करावं लागतं त्या उंचीवर पोहोचण्यासाठी. ताई ओबीसीमध्ये खूप सारे वाद आहे, ओबीसी नेता जे आहे कोण असावा असं तुम्हाला वाटतं ओबीसीचे नेतृत्व करण्यासाठी? खूप सारे वाद आहेत. काय चुकीचं आहे कोणी नेता असावा? मला एक तर कळत नाही सारखं जातीवादी प्रश्न का विचारले जातात. महाराष्ट्राचा नेता असतो, महाराष्ट्राचा नेता असतो, नेती नसते नेता नसतो. ओबीसीचा नेता, मराठाचा नेता, ब्राह्मणाचा नेता, मारवाड्याचा नेता, हे काय पद्धत आहे? नेता नेता असतो. हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीच्या विरोधात आहे जातीवार नेता असणं. हां, ओबीसींचे प्रश्न गंभीर आहेत त्याच्यावर आवाज उचलणार मी. मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं त्याच्यावरही आवाज मी उचलणार. जो वंचित आहे आणि जो पीडित आहे त्यांचा वाली आणि वाणी बनणं हे मुंडे साहेबांचा जीवनामधला एक प्रवास होता. आणि त्यावेळी कधी कधी पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊनही त्यांनी भूमिका घेतली, हा त्यांचा संस्कार होता आणि त्याच्यामुळे पक्षाचं ताकदच वाढली, पक्षाची ताकद कमी कधी झाली नाही.
ज्या ओबीसी आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला, जे तरीके प्रीतमताई का नाम आज चल रहा था उस दिन तक आखिरी समय तक कि वो मंत्री बनने जा रही हैं, लेकिन फाइनल जो नाम सामने आया उसमें प्रीतमताई नहीं थी। आपने खुद ट्वीट करके इसकी जानकारी दी, कैसे देखते हैं क्या प्रीतमताई जो दो बार वहां से निर्वाचित होके आई हैं उनको क्या साइडलाइन करने की कोशिश की गई क्या पक्ष के जरिए? मैं ये जाहिर रूप से कहना चाहती हूँ, यहाँ मराठी माध्यम और हिंदी माध्यम है, प्रीतम मुंडे या पंकजा मुंडे ने कभी भी कोई भी मंत्री पद की मांग की नहीं, कोई भी नेता से हम मिले नहीं। ये बातें गलत है कि हम कोई अपेक्षित प्रवास कर रहे थे उस पद की तरफ जाने के लिए। और ये भी बहुत सही मैं बताना चाहूँगी कि प्रीतम मुंडे का नाम चल रहा था, क्योंकि इस महाराष्ट्र में कोई भी पद आने वाला हो तो नेचुरली मुंडे का नाम चलता है, जैसे विधान परिषद और राज्यसभा के लिए मेरा भी चला। तो ये नाम चल रहा था, और जब ये नाम चल रहा था और कुछ नाम अचानक सामने आए, वैसे हिना गावित जी का भी नाम चल रहा था, उनके भी पिता मंत्री रहे हैं, वो भी भारतीय जनता पार्टी में इतने सालों पहले आए हैं, उनका भी नाम चल रहा था। तो ये एक प्रीतम मुंडे का नाम चल रहा था और नहीं हुआ ऐसा नहीं है, बहुत लोगों का नाम चल रहा था और नहीं हुआ ये है। पर यहाँ लोगों का थोड़ा नेचुरली ज़्यादा प्रेम और प्रभाव होने से रिएक्शन होती है। मैं ये कहना चाहूँगी हमने कोई मांग नहीं की थी और हमें पार्टी के निर्णयों से कोई आपत्ति होने का कोई कारण नहीं। जो भी चुने गए हैं आज मंत्रिमंडल में पूरे देश में, मैं उनका अभिनंदन करती हूँ और उनको शुभेच्छा देती हूँ, उनको शुभकामनाएँ देती हूँ कि बहुत अच्छा काम करें और मोदी जी ने जो विश्वास उन पर रखा है उसके लिए खड़े उतरे। आई जिन चार लोगों को मंत्री पद दिया गया महाराष्ट्र से, उसमें से तीन बाहर से आए हुए लोग थे, कुछ तो चुनाव के ठीक नाराजगी जाहिर की थी उन्होंने, तब पार्टी छोड़ने तक का निर्णय लिया था। सुषमा स्वराज ने उनके उनको समझाया था, उनके बंगलों पर एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी सुषमा स्वराज के बंगलों पर, तब मुंडे साहब ने अपना निर्णय पीछे लिया था। जब ऐसे एक मास लीडर को दरकिनार किया जाता है तो क्या ऐसी भावनाएं आती है लीडर के मन में, जिस तरह से मुंडे साहब के मन में आएगी ऐसी भावनाएं आती है? मैं अभी मुंडे जी यहाँ नहीं है तो उनके बारे में ये कहना भी गलत होगा, क्योंकि उन्होंने इस पार्टी को अपने बच्चे की तरह पाला पोसा है, तो वो आज नहीं है और पार्टी में ही वो पैदा हुए, राजनीति में और पार्टी में ही उनका अंतिम श्वास उन्होंने लिया। मैं मेरे मन में क्या है तो मैं संघर्ष है, जो संघर्ष मेरे शायद मेरे मुंडे साहब के घर में पैदा होने में, हमारे प्रॉपर्टी में जैसे किसी को कुछ जायदाद मिल जाती है वैसे मुझे मिल जाता है, उसके बारे में मुझे आपत्ति नहीं है। मुझे बिल्कुल लगता नहीं है कि ऐसा कुछ निर्णय करने की आवश्यकता है। मैंने हर बार ये कहा कि हर समय बदलता रहता है, अगर नए लोगों को वो कुछ न कुछ नया रोल दे रहे हैं तो पार्टी को उससे फायदा या नुकसान जो भी है वो उसकी उसका भी इवैल्यूएशन करेंगे। मुंडे साहबांनी ओबीसीच्या प्रश्नावर संघर्ष केला आयुष्यभर, तुम्ही सुद्धा ओबीसीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरला आहात, आता तुमची पुढची भूमिका काय असेल? माझा मराठी समज असेल तुम्ही मैं दोनों बात कर। ओबीसी के विषय में मैंने कहा था कि ओबीसी के राजकीय आरक्षण को फिर से पुनर्स्थापित किए बिना चुनाव नहीं होनी चाहिए, ये बात पर मैं कायम हूँ। अभी जो बाय इलेक्शन हो रहे हैं उसमें सर्वोच्च न्यायालय में सरकार ने खुद याचिका की थी, हम भी उसके बारे में प्रतीक्षा में थे, उसमें ऐसा निर्णय हुआ है कि ये चुनाव ऐसे ही। मैं सरकार से ये दरख्वास्त करूंगी, विनती करूंगी कि कृपया करके जो मुख्य चुनाव है उसके पहले ये एम्पिरिकल डाटा का विषय कम्प्लीट करे। और अभी जो मंत्री बने हैं महाराष्ट्र से उनसे भी मेरी अपेक्षा है कि जो भी ज़रूरत केंद्र के माध्यम से मदद की आवश्यकता है वो करनी चाहिए, क्योंकि महाराष्ट्र का ओबीसी अभी नए मंत्रियों की तरफ बड़ी आशा से देख रहा है और ये चुनाव उसके बजाय नहीं होने चाहिए, इस पर मैं कायम। मराठी ओबीसीचा आरक्षणाचा विषयावर मी वेळोवेळी हे सांगितलं आहे, ओबीसीचा आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित केल्याशिवाय राज्यामध्ये निवडणुका झाल्या नाही पाहिजे, तो ओबीसीवर घोर अन्याय आहे। आणि हे
होण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका केली होती, त्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे. सरकारने याच्यामध्ये तात्काळ पावलं उचलून निवडणूक आयोगाशी चर्चा करून हे थांबवणं आवश्यक आहे. या तर बाय इलेक्शन्स आहेत, मुख्य ज्या निवडणुका आहेत त्याच्या आधी तरी सरकारचा एम्पिरिकल डेटा आणि त्यांचा अभ्यास पूर्ण होणं हे 100% अपेक्षित आहे. पंकजा मुंडेंचा लढा अधिक तीव्र होईल यासाठी, अधिक लढा तीव्र होईल यासाठी. पंकजा, तुम्हाला काय तुम्हाला वाटतं का ओबीसीच्या प्रश्नावर राज्य सरकारची ढिलाई झाली का केंद्र सरकारची, काय वाटतं तुम्हाला? केंद्र सरकार अजून पिक्चर मध्ये आलेलं नाही ओबीसीच्या प्रश्नावर. केंद्र सरकारकडनं काही अपेक्षा असेल आता कोर्टानी जो निर्णय दिलाय त्याच्यानंतर, तर आता केंद्र सरकारकडनं त्या अपेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी आता आपल्याकडे हक्काचे अजून 4 मंत्री झालेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की हे मंत्री काम करतील असं वाटतं तुम्हाला? वाटतं की हे जे मंत्री ते त्या प्रशासनाची काम करतील असं वाटतं? असं प्रश्न आहे. ओबीसी झाला लगातार मुंडे परिवार को दरकिनार करने की कोशिश हो रही है. सामना में जिस तरीके से कहा गया और उन्होंने बाकायदा एक अग्रलेख लिखा है कि किस तरीके से कुछ गुट मिलकर के मुंडे परिवार को साइडलाइन करने की कोशिश कर रहे हैं, उनको स्ट्रीमलाइन पोजीशन से साइड करने की कोशिश कर रहे हैं, इसको कैसे देखिए? मैंने वो अग्रलेख पढ़ा नहीं है तो मैं उस बारे में कोई टिप्पणी नहीं करना चाहती. और मैं ये सोचती हूँ कि समर्थकों में जो भी भावना है वो भावना समर्थकों में है क्योंकि उनका प्यार है और आज उसको जाके मुझे वापस लोगों से चर्चा करनी पड़ेगी. पर हमें दे ये हमारी मांग थी ही नहीं. और यही मैं जब प्रीतम मुंडे दिल्ली में दाखिल हुए ऐसी गलत न्यूज़ जब मैंने देखी तो मैंने ये स्पष्ट किया है कि हम मुंबई में ही बैठे हैं, हम कहीं दाखिल नहीं हुए हैं. तो मुझे लगता है किसी और को मिलने से मुझे बिल्कुल उसमें आपत्ति नहीं है. वो भी तो मुंडे साहब के विचारों के लोग हैं और मुंडे साहब के विचारों के लोग मुंडे साहब के परिवार से भी बड़े हो, यही मुंडे साहब के संस्कार है. देखते हैं आगे आगे क्या होता है. समर्थकों के गुस्से को क्या नजरअंदाज करेंगी या समर्थकों से बातचीत करने के बाद आगे की रणनीति? प्यार से सहलाऊंगी.